गोंदिया जिल्ह्यात थंडीचा जोर वाढलेला आहे. विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर असून या जिल्ह्याचं तापमान 8.8 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. जिल्ह्यात एकीकडे कोरोनानं हाहाकार माजवला तर दुसरीकडे थंडी आपला कहर करते. भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार शीतलहर जिल्ह्यात पाहायला मिळते. कोरोना आणि थंडीच्या मध्यात नागरिकांची फसगत होत आहे. गेल्या 3 दिवसांपासून शीतलहर आल्यानं नागरिकांचं बाहेर पडणं कठीण झालंय. जिल्ह्यात किमान तापमान 8.8 ची नोंद करण्यात आली आहे. विदर्भात जिल्ह्यात थंडीसाठी दुसऱ्या क्रमांकावर आहे तर विदर्भात जिल्ह्याचा किमान तापमान सर्वात कमी आहे. वाढत्या थंडीमुळे सर्दी खोकला तापाच्या रुग्णसंख्येत वाढ झालेली पाहायला मिळते. थंडीची लाट पुढे काही दिवस कायम राहणार असल्यानं गरम कपड्या वापरण्याचे आणि सकाळ संध्याकाळ आवश्यक काम असेल तरच बाहेर पडण्याचे निर्देश प्रशासनानं दिले आहेत. नमस्कार, मी राजन चौबे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी. भारतीय हवामान खात्याने पुढील 2 दिवस म्हणजे 28 जानेवारी 2022 पर्यंत गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जो कोल्ड वेव है आहे त्या संबंधाने इशारा दिलेला आहे. म्हणजे या दरम्यान थंडीचा जो प्रमाण आहे तो वाढणार आहे आणि जो तापमान आहे तो जवळपास 8 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाण्याचा एक त्यांनी अंदाज वर्तवलेला आहे. त्याचप्रमाणे आज जो किमान जो तापमान होता जिल्ह्याचा तो 8.8 डिग्री सेल्सिअस होता आणि हा जो तापमान आहे तो नागपूर विभागात दुसऱ्या क्रमांकावर, म्हणजे नागपूरनंतर गोंदिया जिल्हा हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. नागपूरचा जो तापमान आहे तो 8.5 डिग्री सेल्सिअस होता. तसेच कमाल तापमान जो आहे गोंदिया जिल्ह्याचा हा विदर्भात सर्वात कमी आहे. म्हणजे थंडीचा जो प्रमाण आहे पुढील 1-2 दिवसात अजून वाढणार आहे, तापमान अजून खाली जाणार आहे अशी शक्यता आहे. तरी नागरिकांनी अशी विनंती आहे की त्यांनी जे गरम कपड्यांचा वापर करावा आणि सकाळी किंवा रात्री बाहेर जाण्यास टाळावे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.